कारवाई कोणावर? कारवाई भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता दीदींवर आम्ही कारवाई करू। मला आश्चर्य वाटत अध्यक्ष महोदय काय त्यांनी ट्वीट केलं, काय ट्वीट केलं? या देशाच्या विरुद्ध काही लोकांनी प्रोपोगंडा सुरू केला। ग्रेटा थुंबर्गची जी टूलकिट ही चुकून त्या ठिकाणी तिने ट्वीट केली, त्यातनं भारताच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्र काय हे बाहेर आलं। अध्यक्ष महोदय त्या टूलकिट मध्ये काय लिहिलंय? त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे भारतामध्ये जेनोसाइड चाललंय। चाललंय का जेनोसाइड? भारतामध्ये मारून टाकतात, भारतामध्ये लोक गायब झालेले आहेत। आणि कोणी तयार केली आहे? जस्टिस फाउंडेशन। कोण आहेत अध्यक्ष महोदय? या भारतापासून ज्यांनी खलिस्तान तोडायचा, म्हणजे पंजाबला तोडून खलिस्तान निर्माण करायचा, अशा प्रकारचं ज्यांचं षडयंत्र आहे, ज्यांनी मॅन्डेट 2020 अशा प्रकारचं एक कारस्थान रचलं, ते लोक अशा प्रकारची टूलकिट तयार करतात। अध्यक्ष महोदय काय म्हटलंय त्या टूलकिट मध्ये? 26 जानेवारीला काय करायचं हे देखील त्यात लिहिलंय। म्हणजे 26 जानेवारीला जी हिंसा झाली ती अशीच हिंसा नव्हती, ती हिंसा प्री प्लॅन्ड होती। आणि ती हिंसा झाल्यानंतर काय ट्विट करायचं हे देखील त्यात लिहिलेलं आहे। अध्यक्ष महोदय आपण बघा, दिल्लीच्या सीमा ओलांडून आतमध्ये प्रवेश करा हे भास्कर राव तुम्ही ज्येष्ठ नियमाची तुम्हाला माहिती आहे, करू नये असं। एखाद दिवस बरं वाटतं प्रत्येक वेळ तुम्ही मित्र आहात माझे, सांगतो काळजी करू नका। भास्कर राव तुम्ही जरी शारजीलला सोडायचं ठरवलं असलं तरी आम्ही त्याला पाताळातून शोधून काढू। अध्यक्ष महोदय आणि हा गंभीर विषय आहे, लक्षात ठेवा हा गंभीर विषय आहे। या टूलकिट मध्ये काय लिहिलंय? दिल्लीच्या सीमा ओलांडून प्रवेश करा, हिंसाचार कसा करायचा, त्याच्यावर कशा प्रकारे ट्विट करायचं, भारताविरुद्ध सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक युद्ध कसं पुकारायचं, अशा प्रकारची ही टूलकिट त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ही त्यांनी ट्विट केली। आणि त्याच्यावर सचिन तेंडुलकरांनी किंवा लतादींनी ट्विट काय केलं? त्यांनी ट्विट केलं इंडिया अगेन्स्ट प्रोपोगंडा। शेतकऱ्यांच्या विरुद्ध ट्विट केलं, त्यांनी ट्विट काय केलं? इंडिया अगेन्स्ट प्रोपोगंडा, इंडिया स्टँड्स युनायटेड। या देशामध्ये इंडिया स्टँड्स युनायटेड म्हणणं काय चूक आहे? काय चूक आहे या देशामध्ये? अध्यक्ष महोदय कोणीतरी उठतं गृहमंत्र्यांकडे जातं आणि गृहमंत्र्यांनी देखील त्याचा थोडा विचार, उत्तरात सांगा ना। एकाच बाबतीत मला इथे बोलायचं आहे की सन्माननीय सचिन तेंडुलकर व लता दीदीच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलण्यात आलं, असं कोणतंही वक्तव्य गृहमंत्र्यांकडनं माझ्याकडनं झालं नाही। आम्ही सचिन तेंडुलकर, एक मिनिट सचिन तेंडुलकरची आणि सचिन तेंडुलकर आणि गाणं सम्राज्ञी यांची कोणतीही आम्ही चौकशी करण्याचं बोललो नाही। चौकशी जी आहे या बाबतीत ती एका पक्षाचा आयटी सेल, एका पक्षाचं नाव घेत नाही, एका पक्षाच्या आयटी सेलची चौकशी केली जाईल, त्याची चौकशी झाली, त्याच्यामध्ये जे ज्यांनी या बाबतीत हे काम केलं त्यांच्यावर सुद्धा 12 लोकांचे नाव पुढे आले, त्यांच्यावर कारवाई पुढील चालू आहे। अध्यक्ष महोदय मी तर त्याच्यावर विचारतो, चला अध्यक्ष महोदय, अरे सांगा ना, आम्हाला अभिमान आहे आमच्या देशाबद्दल ट्विट करायला, जर आम्ही कोणाला सांगितलं असेल आम्हाला अभिमान आहे आम्हाला। अध्यक्ष महोदय काय ट्विट केलंय बघा, लता मंगेशकरांनी ट्विट केलंय, नमस्कार, इंडिया इज अ ग्लोरियस नेशन अँड वी ऑल इंडियन स्टँड विथ अवर हेड्स हेल्ड हाय, ऍज अ प्राऊड इंडियन आय हॅव फुल फेथ दॅट एनी इश्यूज ऑर प्रॉब्लेम्स दॅट ऍज अ कंट्री वी फेस वी आर फुल्ली इक्विप्ड टू रिझॉल्व्ह देम अमिकेबली कीपिंग द इंटरेस्ट ऑफ अवर पीपल इन माइंड, जय हिंद। आणि सचिन तेंडुलकरांनी काय केलंय, इंडियाज सॉव्हरेंटी कॅनॉट बी कॉम्प्रोमाइज,
एक्सटर्नल फोर्सेस कैन बी स्पेक्टेटर्स बट नॉट पार्टिसिपेंट्स. इंडियंस नो इंडिया एंड शुड डिसाइड फॉर इंडिया. लेट्स रिमेन युनाइटेड एज अ नेशन. अध्यक्ष महोदय आणि मी तर मंत्री महोदयांना त्याच्यावर जाऊन सांगतो की चला एक मिनिटा करता हो हे मी करायला लावलं. काय गुन्हा केला? काय गुन्हा केला मी? माझ्या देशाच्या विरुद्ध जर प्रोपोगंडा होत असेल आणि मी जर या देशातल्या सेलिब्रिटीजला सांगितलं की आपल्या देशाच्या बाजूने उभं राहा, काय गुन्हा याच्यामध्ये? काय गुन्हा सांगा याच्यामध्ये? कुठला गुन्हा याच्यामध्ये? अध्यक्ष महोदय कुठला गुन्हा सांगा याच्यामध्ये? काय गुन्हा केला मी याच्यामध्ये? कशाच्या 12 लोकांच्या? आणि तुमच्या चौकशांना घाबरत नाही आम्ही. अरे किती चौकशा करून घ्या. शांत बस. आणि चौकशी करायची असेल ना मंत्री महोदय, चौकशी करायची असेल ना, मी आपल्याला सांगतो कोणाची केली पाहिजे. लता मंगेशकर ताई किंवा सचिन तेंडुलकर बद्दल कोणतीही चौकशीचा आदेश कोणी दिला नाही. भारतीय जनता पार्टीच्या आरटी सेल, भारतीय जनता पार्टीच्या आरटी सेलने जे ट्विट केलं त्याच्याबद्दल चौकशी आम्ही लावलेली आहे. अध्यक्ष महोदय मी आपले आभार मानतो, मी आपले आभार मानतो की देशाकरता आम्ही केलेल्या ट्विटवर आपण चौकशी लावली. आमची देशभक्ती काय आहे आणि तुमची काय आहे यातनं स्पष्ट होत. पण अध्यक्ष महोदय खरी चौकशी कशाची करायला पाहिजे होती? अध्यक्ष महोदय याच हे ही कॉन्स्पिरसी काय आहे हे लक्षात ठेवा. ही कॉन्स्पिरसी काय आहे बघा, हा तुमचा नामचा विषय नाहीये, तुम्ही लक्षात घ्या. काही विषयांवर मंत्री महोदय आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, जास्त काळ मंत्रिमंडळात राहिल्या, म्हणून आपल्याला माझी विनंती आहे कोणी पॉलिटिकल गोष्ट घेऊन आल्यानंतर त्याला राजकीय रंग द्यायचा नसतो, काही गोष्टी राजकारणाच्या बाहेर ठेवायच्या असतात. आता बघा या ठिकाणी एक पत्र पुन्हा आलेलं आहे, कोणी पाठवलंय? सिक फॉर जस्टिस यांनी. आणि काय पत्र पाठवलंय त्यांनी? एक पत्र माननीय उद्धव ठाकरेजींना पाठवलंय, याच ज्यांनी ही टूलकिट केली. आणि एक पत्र ममता बॅनर्जींना पाठवलंय. आणि त्यांनी काय म्हटलंय? त्यांनी असं म्हटलंय की 67 वर्षापासून महाराष्ट्र भारतामध्ये अन्याय होतोय आणि म्हणून पंजाब सारखंच महाराष्ट्राने स्वतंत्र राष्ट्र व्हावं आणि बंगालने स्वतंत्र राष्ट्र व्हावं. हे पत्र आहे. अशा लोकांच्या पाठीशी उभं राहणार आहोत आपण, अशा लोकांच्या टूलकिटला आपण मान्यता देणार आहोत. काही गोष्टी या राजकीय अभिनिवेश दूर ठेवून काय असं तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सल्ला देणं वाटतं मोठा नाही आहे, पण काही लोकांना खूप प्रसिद्धीचा हव्यास असतो. असे लोक आपल्याकडे काहीतरी घेऊन येत असतात, पण आपण संयमाने विचारपूर्वक त्याच्यावर निर्णय केला पाहिजे. अन्यथा अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची जी काही प्रतिमा आहे ही खरं म्हणजे चांगली राहील असं मला वाटत नाही.